महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारणामधलं क्रिमिनल एलिमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन मधलं क्रिमिनल एलिमेंट एकत्र येऊन काय काय घडू शकतं याचं चित्र आपण असायला पाहतो। मुंबईच्या माजी पोलीस कमिशनरने 100 कोटी कसे वसूल केले हे स्पष्ट करण्यात आलेले आहे। हा आकडा आमच्या दृष्टीने कमी आहे आणि नेक्सस उभं राहिलेला दिसतंय। 22 तारखेला 12:15 गव्हर्नर यांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिलेली आहे वंचित बहुजन आघाडीला। आम्ही भेटून आमचं निवेदन मांडणार आणि हे सरकार बरखास्त करा अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी धरणार आहोत। सभागृह बरखास्त करू नका पण हे सरकार बरखास्त करा, कारण हे चोरांचं सरकार, मर्डरांचं सरकार असं दिसतंय।